नमस्कार, मी भूषण करंदीकर. आपण पाहत आहे झी 24 तास. रहा एक पाऊल पुढे. फुटबॉल विश्वचषकाच्या अंतिम फेरीत फ्रान्सनं दिमाखात धडक मारली आहे. इंग्लंड आणि क्रोएशियामध्ये आज दुसरा उपांत्य सामना रंगणार आहे, तर इतरही घडामोडींचा आढावा घेणार आहोत फुटबॉल शुटबॉलमध्ये. आणि उपांत्य फेरीत फ्रान्सनं बेल्जियमवरती 1-0 मात करत दिमाखात फुटबॉल विश्वचषकाची अंतिम फेरी गाठली आहे. पहिल्या हाफपर्यंत दोन्ही संघांना गोल करण्यात अपयश आलं. दुसऱ्या हाफमध्ये 51व्या मिनिटाला सॅम्युएल उमिटीनं हेडरवर गोल करत फ्रान्सला 1-0 अशी आघाडी मिळवून दिली. फ्रान्सचा गोलरक्षक हगो लॉरिसनं अप्रतिम बचाव केला, त्यामुळे फ्रान्सला हा विजय सुकर झाला. बेल्जियमच्या लुकाकू आणि फॉलिनी या आक्रमणपटूंना लौकिकाला साजेशी कामगिरी करता आली नाही. लुकाकूनं या सामन्यात बऱ्याच संधी सोडल्या आणि त्याचा फटका बेल्जियमला बसला. फ्रान्सनं यापूर्वी 1998 विश्वचषक जिंकला असून दुसऱ्यांदा विश्वचषकावर नाव कोरण्यासाठी फ्रान्स आतूर झालाय. अंतिम फेरीत आता फ्रान्सचा सामना इंग्लंड आणि क्रोएशिया यांच्यातल्या विजेत्याशी होणार आहे. फ्रान्स आणि बेल्जियममधला हा उपांत्य फेरीचा सामना पाहण्यासाठी फ्रान्सचे राष्ट्राध्यक्ष इमॅन्युएल मॅक्रॉन यांनी उपस्थिती लावली आणि आपल्या संघाला त्यांनी चेअर अप केलं. विश्वचषकात जर फ्रान्सनं उपांत्य फेरी गाठली तर मी रशियामध्ये येऊन स्टेडियममधून सामन्याचा आनंद घेईन, असं आश्वासन त्यांनी रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतीन यांच्यासमवेत घेतलेल्या पत्रकार परिषदेत दिलं होतं. 40 वर्षीय मॅक्रॉन यांनी आपलं आश्वासन पाळत फ्रान्स विरुद्ध बेल्जियम संघाला स्टेडियममध्ये उपस्थिती लावली होती. यावेळी VIP बॉक्समध्ये बेल्जियमचे परराष्ट्र मंत्री, बेल्जियमचा राजा आणि राणीनंही उपस्थिती लावली. या लढतीत फ्रान्सनं विजय साकारत अंतिम फेरी गाठली आहे. आणि यासंदर्भात आता आपण अधिक चर्चा करणार आहोत. आशिष पेंडसे आपल्यासोबत आहेत, विवा फुटबॉल मासिकाचे संपादक. आशिष, खरं तर फ्रान्स आणि बेल्जियम यांच्यातला हा सामना अतिशय चुरशीचा झाला. पहिल्या हाफपर्यंत कोणालाही गोल करण्यात यश आलं नव्हतं, मात्र त्यानंतर फ्रान्सनं संधी साधत गोल झळकावला आणि हा विजय मिळवला. बेल्जियमच्या संघाकडनं जास्त आक्रमण होत होती किंवा जास्तीत जास्त वेळ बॉल त्यांच्याकडे होता, मात्र फ्रान्सनं त्यांचा बचाव उत्तम ठेवला आणि योग्य वेळी योग्य निर्णय घेत समन्वय साधत हा विजय मिळवला असं आपल्याला म्हणता येईल. अगदी नक्कीच भूषण. दुसरं एक महत्त्वाचं म्हणजे आपण पहिल्या दिवसापासून बेल्जियमची तुलना कोणाशी करतोय, तर क्रिकेटमधल्या साऊथ आफ्रिकेशी. दे आर द चोकर्स किंवा दे आर द बेस्ट लूजर्स. चांगले खेळाडू, चांगला संघ, चांगली कामगिरी करतानाही ऐन मोक्याच्या क्षणी पराभूत होणं ही बेल्जियमची साऊथ आफ्रिकेप्रमाणेच खासियत आहे. आणि कालही तेच घडलं. फ्रान्स विरुद्ध बेल्जियम सामन्यानंतर इडन हजार्डनी अतिशय त्रागा आणि उद्वेग व्यक्त फुटबॉल खेळत नव्हता तर बुद्धिबळ खेळत, आणि बेल्जियम विरुद्ध ज्याप्रमाणे आक्रमण करून सरस फुटबॉल खेळून आणि आपले कौशल्यपूर्ण पासेस देऊन जिंकले तशी काल फ्रान्सकडनं अपेक्षा होती. पण त्याचीही भाबडी अपेक्षा होती, कारण फ्रान्सला कुठल्याही परिस्थितीत विजय मिळवून वर्ल्ड कपच्या अंतिम फेरीत पोचायचं होतं. आणि गेल्या 5-6 वर्ल्ड कपच्या सेमीफायनल जर पाहिल्या तर एक गोलसुद्धा विजयासाठी पुरेसा होता आणि फ्रान्सनी नेमकं हेच जाणलं. आपण काल बोललो तसं एंगोलो कांटे यांनी हजार्डला पॅक करून ठेवलं होतं, आणि तू म्हणलास तसं फॉरवर्ड जे आहेत बेल्जियमचे त्यांना काल धडाका लावताच आला नाही, ते पूर्णपणे काल निष्प्रभ ठरले. लुकाकूसारख्या खेळाडूला एखादा चांगला फटकासुद्धा मारता आला नाही आणि त्याचा फटका बेल्जियमला बसला. त्याच्यामुळे गुणवान संघ, चांगली रणनीती आणि आत्तापर्यंत प्रभावी कामगिरी करूनही बेल्जियमला स्पर्धेबाहेर पडायला लागलं, म्हणजे फायनलमध्ये पोचता नाही आलं. अगदी खरं आहे, बेल्जियमच्या पूर्ण खेळावरतीच कुठेतरी फ्रान्सने एक रोख लावला आणि त्याचा परिणाम फ्रान्सने विजय मिळवला. फ्रान्स 20 वर्षानंतर फुटबॉल विश्वचषकाच्या आता एक पाऊल दूर आहे. या विजयासाठी फ्रान्स जीवाचं रान करून मैदानात उतरणार हे नक्की आहे. फ्रान्सच्या संघाकडे असलेलं जे तरुणाईचं पाठबळ आहे किंवा जे तरुण फुटबॉलपटू त्यांच्या संघात आहेत, हा त्यांचा USP या विश्वचषकात ठरला असं आपल्याला म्हणता येईल. अगदी अगदी नक्की 100%. आणि दिदिये देशाम हे त्यांचे प्रशिक्षक आहेत, त्यांना क्रेडिट द्यायला लागेल. 1998 साली जेव्हा फ्रान्सने वर्ल्ड कप जिंकला त्यावेळेला ते फ्रान्सचे कर्णधार होते. त्याच्यामुळे कर्णधार आणि प्रशिक्षक या नात्याने वर्ल्ड कप जिंकणारे केवळ 3रेच खेळाडू होण्याचा त्यांना आता संधी प्राप्त झालेली आहे. जर्मनीचे फ्रान्स बेकनबोर आणि त्याच्या आधी ब्राझीलचे मारिओ झगालो यांनीही किमया ह्या लौकिक प्राप्त केला होता. आणि तू म्हणलास तसं युवा खेळाडूंना, म्हणजे एम्बापे असेल आपण बघतो तो 18-19 वर्षाचा आहे, किंवा पवार हा जो राईट बॅक खेळतो
त्यांनी म्हणजे 4-5 महिन्यापूर्वी संघात पदार्पण केलेलं आहे. वेरॉन सारखा डिफेंडर आणि ज्यांनी निर्णायक गोल केला तो उमटीटी, हे सगळे खेळाडू फ्रान्समध्ये त्यांनी आपल्या संघामध्ये चांगला समन्वय साधला आणि युरो 16 दोनच वर्षापूर्वी जे झळकले होते त्या खेळाडूंना, ते दुखापतग्रस्त असतील किंवा त्यांचं वय वाढलं असेल, त्यांना सरळ त्यांनी संघाबाहेर ठेवण्याचा निर्णय घेतला. म्हणजे त्याच्यामध्ये अँथोनियो मार्सेल असेल किंवा पवाट असेल, त्यांनी चांगलं युरो 16 कामगिरी केली होती, त्याच्यामुळे हे धाडसी निर्णय घेणं हे अतिशय आवश्यक होतं आणि त्याची पावती आज त्यांना मिळालेली आहे. एम्बापेचा खेळ जरा अजून थोडा लयीत आलेला नाही आहे, पण आय एम शुअर फायनलमध्ये तो नक्कीच किमया करेल. अगदी खरं आहे, मोठ्या स्पर्धेत मोठ्या सामन्यात असे खेळाडू नक्कीच आपला खेळ उंचावतात. दोन्ही संघांच्या गोलरक्षकांचा विचार केला तर दोन्ही गोलरक्षकांनी काल जबरदस्त काही बॉल अडवले, मात्र या सगळ्यामध्ये उजवा ठरला तो फ्रान्सचा गोलरक्षक. या दोन्ही गोलरक्षकांच्या कामगिरीविषयी तुम्ही काय सांगाल? अगदी नक्कीच, आपण पाहिलं होतं की बेल्जियमचा गोलरक्षक जो आहे त्यांनी ब्राझील विरुद्ध किमान 4 गोल वाचवले होते आणि त्याच्याच जीवावरती, म्हणजे ही वॉज द रिअल मॅन ऑफ द मॅच अगेन्स्ट ब्राझील, त्यामुळे बेल्जियम सेमीफायनलपर्यंत पोचू शकले होते. आणि तीच कामगिरी फ्रान्सच्या युगो लॉरिसनं केली, तो इंग्लंडमध्ये टॉटनहॅम हॉस्पर्ट संघाकडनं खेळतो, तिशी त्यांनी पार केलेली आहे, परंतु त्याचा 100+ सामन्यांचा अनुभव हा पूर्णपणे काल त्यांनी कालच्या सेमीफायनलला त्यांनी गाठीशी होता तो त्यांनी मैदानात उतरवला. आणि आपण पाहिलं की पहिल्या हाफमध्ये त्यांनी 2-3 जे बचाव केले त्याच्यामुळे गोल फरक कोरा राहिला. फ्रान्सचं तेच काल उद्दिष्ट होतं की बेल्जियमला गोल करू द्यायचं नाही, त्यांचे गोल झाले नाही तर बेल्जियमची चिडचिड होईल, त्यांच्या खेळातला ताळमेळ बिघडेल, हेच नेमकं आपल्या कालच्या सामन्यात दिसलं. आणि त्यांनी 2-3 जे काही म्हणजे ग्राउंडर फटके खरं तर गोलकीपरला अडवायला अवघड असतात, तेही त्यांनी कधी हाताने कधी पायाने कधी उजव्या बाजूला डाव, तो लेफ्टी आहे पण उजव्या बाजूला डाईव मारून त्यांनी जे फटके अडवले त्याच्यामुळे बेल्जियम गोल करण्यापासून वंचित राहिलं. आणि गेल्या 17 सामन्यामध्ये बेल्जियमनी किमान 1 गोल केला होता, कालचा 18 सामना त्याला अपवाद ठरला आणि बेल्जियम हा फायनलमध्ये पोचू नाही शकला, फ्रान्सचा निर्णायक विजय झाला. खरं आशिष, आता अंतिम सामन्यातला एक संघ तर निश्चित झाला आहे, फ्रान्सने अंतिम सामन्यात धडक मारली आहे. दुसरा संघ कोण असेल या अंतिम सामन्यातला हे आजच्या उपांत्य फेरीच्या लढतीतनं स्पष्ट होणार आहे. आपण त्याचा रिपोर्ट पाहूया आणि पुन्हा चर्चा करूयात. फुटबॉल विश्वचषकाच्या दुसऱ्या उपांत्य फेरीची लढत ही इंग्लंड आणि क्रोएशियात होणार आहे. हे दोन्ही संघ 2014 विश्वचषकातल्या आपल्या कटू आठवणी मागे टाकत नवा इतिहास रचण्याच्या इरादानेच मैदानात उतरतील. इंग्लंड एकदा विश्वविजेते पदाला गवसणी घातलेला संघ, क्रोएशिया दुसऱ्यांदा उपांत्य फेरी गाठलेला संघ, हे दोन संघ फुटबॉल विश्वचषकात उपांत्य फेरीत एकमेकांविरुद्ध आमने सामने उभे राहणार आहेत. इंग्लंडनं उपांत्य फेरी जरी धडक मारली असली तरी साखळी फेरीत अखेरच्या लढतीत बेल्जियमकडून त्यांना पराभवाला सामोरं जावं लागलं होतं. या लढतीत इंग्लंडचा कर्णधार हॅरी केन याच्यावर साऱ्यांच्या नजरा असतील. हॅरी केन हा या विश्वचषकातील सर्वाधिक गोल करणारा खेळाडू आहे. हॅरी केनच्या नावे आतापर्यंत 6 गोल्स आहेत. इंग्लंडकडून आतापर्यंतच्या 4 लढतींमध्ये 11 गोल्स केले गेले आहेत. इंग्लंडच्या तंबूत दुखापतींमुळे थोडंसं चिंतेचं वातावरण असेल. कायले वॉल्कर, डेडे अली आणि अश्ले यॉंग हे दुखापतीतून नुकतेच सावरलेले आहेत, तर जॉर्डन हँडरसन हा देखील थोडासा दुखापतग्रस्त आहे, मात्र तो क्रोएशिया विरुद्ध खेळण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. तर क्रोएशिया संघासमोरही दुखापतींची चिंता असेल. सिम वर्सिको हा दुखापतीमुळे उपांत्य फेरीला मुकणार आहे, तर रशिया विरुद्ध ज्याला आश्चर्यकारकरित्या खेळायला पाठवलं त्या आंद्रेस क्रामारिकला उपांत्य फेरीत पुन्हा खेळवण्याची शक्यता आहे. क्रोएशियानं 1998 नंतर प्रथमच उपांत्य फेरी गाठली आहे. विश्वचषकात हे दोन्ही संघ प्रथमच आमने सामने येत आहेत. या विश्वचषकात क्रोएशिया आतापर्यंत अपराजित असून गेल्या 4 लढतींमध्ये क्रोएशियानं 10 गोल्स केले आहेत. दोन्ही संघांमध्ये आतापर्यंत 7 लढती झाल्या आहेत, यातील 4 लढती इंग्लंडनं जिंकल्या असून 2 मुकाबलेही क्रोएशियानं जिंकले आहेत, तर 1 सामना हा ड्रॉ झाला आहे. गेल्या विश्वचषकात साखळी फेरीतच दोन्ही संघांचं आव्हान संपुष्टात आलं होतं, यामुळे आता अंतिम फेरी गाठायचीच. या सिरातेनं दोन्ही संघ उपांत्य फेरीसाठी मैदानात उतरतील. ब्युरो रिपोर्ट, झी मीडिया, मुंबई. आपण पुन्हा एकदा चर्चा करूयात आशिष पेंडसे आपल्यासोबत आहेत. आशिष, इंग्लंड आणि क्रोएशिया यांच्यामध्ये आजचा दुसरा उपांत्य फेरीचा सामना होतोय. इंग्लंडचा फॉर्म सध्या चांगला दिसतोय, त्यांचा कॅप्टन हॅरी केन चांगल्या फॉर्ममध्ये दिसतोय, तर दुसरीकडे क्रोएशिया अनेकांना सरप्राईज पॅकेज वाटतंय, ज्यांनी आता उपांत्य फेरीत धडक मारली आहे. कसं वर्णन करणार या दोन्ही संघांच्या कामगिरीचं आणि आजच्या सामन्याच्या रणनीतीबाबत?
भूषण इंग्लंडचे डेअर डेव्हिल्स विरुद्ध क्रोएशियाचे अत्यंत म्हणजे मॅच्युअर्ड आणि संयमित खेळ करणारे खेळाडू असा हा सामना असेल. आपण पाहिलं की इंग्लंडचा हॅरी केनच 25 वर्षाचा आहे, त्याला कर्णधारपद दिलेलं आहे, तो गोल्डन बूटच्या शर्यतीत आघाडीवरती आहे आणि बाकी सगळे खेळाडू बिनधास्तपणे मैदानात खेळतायत. कुठल्या टीकेची कुठल्या लौकिकाची कसली पर्वा न करता ते मैदानात जाऊन बिनधास्तपणे धडका मारतायत ते, आणि म्हणून तर ते उपांत्य फेरीपर्यंत इंग्लंडनी धडक मारलेली आहे. दुसरीकडे क्रोएशियाच्या खेळाडू अतिशय संयमित खेळ करतायत. लुका मॉड्रिच, रॅकॅटिच आणि मंजुविच या त्रिकुटावरती त्यांची सगळ्यांची भिस्त आहे. पण आपण मगाशी जसं पाहिलं की क्रेमिच सारखा खेळाडू असेल, हे काही 3-4 अतिशय गुणवान खेळाडू, पण ते अजून फुटबॉल विश्वाला फारसे माहिती झालेले नाही आहेत. त्यांची चांगली जोड त्यांना मिळते आहे, त्याच्यामुळे ते अपराजित राहून गोलचा धडाका ठेवत स्लो बट स्टेडी म्हणजे ससा आणि कासवाची शर्यत असं आजच्या सामन्याचं वर्णन करता येईल. त्याप्रमाणे क्रोएशिया अत्यंत सावधपणे पण निश्चित निर्धार आणि सेमीफायनलपर्यंत आलेले आहेत. म्हणूनच इंग्लंडचं आक्रमण ते कसं रोखतात त्याच्यावरती आजच्या सामन्याचा निकाल अवलंबून राहील. दुसरीकडे इंग्लंडला शेवटच्या क्षणापर्यंत गाफील राहून चालणार नाही किंवा शेवटच्या क्षणापर्यंत प्रयत्न करणंही सोडून चालणार नाही. क्रोएशियानी पेनल्टीवरती सामने जिंकलेले आहेत, त्याच्यामुळे त्यांच्या खेळाडूंची मानसिक खंबीरता, 120 मिनिटापर्यंत खेळ करण्याची क्षमता ही त्यांनी यंदाच्या वर्ल्ड कपमध्ये प्रूव्ह केलेली आहे. आणि म्हणून इंग्लंडचा गोलकीपर जो विशीतलाच आहे पिकफोर्ड नावाचा, त्याच्यावरती पुन्हा भिस्त आहे. आपण पाहिलं की फ्रान्सच्या युगो लॉरिसनी संघाला कसं तारलं, तसंच आज पिकफोर्डला अतिशय निर्णायक कामगिरी करायला लागणार आहे. आणि हॅरी केन गेले 2 सामने काहीसा थोडा झाकोळला गेलेला आहे किंवा त्याला पहिल्या 3 सामन्याच्या सारखे गोलचे धडाके मारता आलेले नाही आहेत. आज त्यांनी निर्णायक गोल केला तर इंग्लंडला तो सावरू शकेल, नाहीतर क्रोएशियाचे संघ स्लो बट स्टेडी करत इंग्लंडवरती दबाव वाढवतील आणि आजच्या सामन्यातही एखादा गोलसुद्धा पुरे. कदाचित आजचा सामना अतिरिक्त वेळ आणि पेनल्टीपर्यंत जाऊ शकेल, त्याच्यामुळे फार काही गोलांची बरसात होईल असं वाटत नाही. सावध पवित्रा घेत सामना जिंकायची रणनीती दोन्ही संघ आखतील. खरं आहे आशिष, त्याचबरोबर फुटबॉल विश्वातली एक महत्त्वाची घडामोड आत्ता नुकतीच घडली आहे रोनाल्डो संदर्भातली, त्या संदर्भात आपण चर्चा करूयात. मात्र त्यापूर्वी एक छोटीशी विश्रांती इथे घेतोय, कुठेही जाऊ नका, पाहत राहा Zee24 तास, रहा एक पाऊल पुढे. रोनाल्डोनं स्पॅनिश क्लब रियल माद्रिदशी असलेली 9 वर्षांची आपली भागीदारी संपुष्टात आणली. रोनाल्डोनं आता इटालियन फुटबॉल क्लब ज्युवेंटसशी करार केला आहे, त्यामुळे आता इथून पुढे रोनाल्डो आपल्याला रियल माद्रिदकडून खेळताना दिसणार नाही. विशेष म्हणजे रोनाल्डोनं तब्बल 755 कोटी रुपयांना ज्युवेंटसशी करार केला आहे, त्याला 4 वर्षांसाठी ज्युवेंटसकडून 4.55 लाख रुपये प्रति आठवड्याला मिळणार आहेत. फुटबॉल विश्वात हा सर्वाधिक महागडा करार ठरला आहे. रियल माद्रिदच्या अधिकृत साईटवर याची घोषणा करण्यात आली आहे. आयुष्यात सर्वाधिक आनंदाचे क्षण रियल माद्रिद समवेत घालवले, पण आयुष्यात नव्या अध्यायाला सुरुवात करण्याची हीच योग्य वेळ असल्याचं भावनिक पत्र त्यानं रियल माद्रिदला लिहिलंय. पुन्हा एकदा चर्चा करूयात, आशिष पेंडसे आपल्यासोबत आहेत. आशिष, फुटबॉल विश्वातली ही सगळ्यात मोठी घडामोड आहे आणि इतक्या मोठ्या रकमेचा करार रोनाल्डोकडनं कायमच केला जातो जेव्हा तो क्लब बदलतो त्यावेळेला. हा पुन्हा एकदा त्याने क्लब बदलला आणि पुन्हा एकदा मोठ्या आकड्यांचा करार त्यानं केलाय. रोनाल्डोच्या या सगळ्या प्रवासाविषयी, क्लब विश्वातल्या प्रवासाविषयी काय सांगता येईल? अगदीच भूषण, रोनाल्डो हा फुटबॉल विश्वातला एक ब्रँड आहे. आधुनिक फुटबॉलचा तो सगळ्यात डेकोरेटेड खेळाडू असं म्हटलं तर वावगं ठरणार नाही. 2 वेळा वर्ल्ड क्लब चॅम्पियनशिप, Euro 16 विजेता, लालिगा विजेता, चॅम्पियन्स लीग सलग 3 हॅट्रिक विजयाची विक्रमी करून देण्यात रियल मॅद्रिदकडनं त्यांनी सिंहाचा वाटा उचललेला आहे. त्याच्या आधी मँचेस्टर युनायटेडकडनं खेळताना त्यांनी इंग्लंडमध्ये प्रीमियरशिपचं विजेतेपद मिळवलं आहे. त्याच्यामुळे रोनाल्डोसारखा ग्लोबल ब्रँड आज फुटबॉलमध्ये नाही. मेसीलाही त्यांनी नक्कीच मागे टाकलं आहे आणि हा जो करार ज्युव्हेंटसशी त्यांनी केलेला आहे ती एक सन्माननीय एक्झिट म्हणता येईल. आपण अनेकदा पाहिलं आहे की फुटबॉलचे जे हिरो आहेत
जे त्यांच्या कारकिर्दीच्या अखेरच्या टप्प्यामध्ये त्यांना लिटरली म्हणजे आहे तो क्लब त्यांना म्हणतो आता तुम्ही करार आमचा संपुष्टात आणा, आणि दुसरा कुठला क्लब त्यांना स्वीकारायला तयार नसतो. रोनाल्डोनी हा अतिशय व्यावसायिक निर्णय घेऊन सुवर्णमध्ये साधलेला आहे आणि तो युव्हेंटसकडे गेलेला आहे. काही महिन्यांपूर्वी ला लिगा म्हणजे जी स्पॅनिश लीग आहे ज्याच्यामध्ये रिअल मॅड्रिड बार्सिलोना हे क्लब खेळतात, त्याच्या अध्यक्षांनी एक सूचक वक्तव्य केलं होतं की 2 वर्षापूर्वी जर रोनाल्डो आमची लीग सोडून जाणार असं म्हटलं असता तर कदाचित आम्हाला त्याला थांबवायचा विचार करायला लागला असता. याचा अर्थ रोनाल्डोची ब्रँड व्हॅल्यू त्या लीगमधली आता जवळपास संपुष्टात आलेली आहे. हे खेळाडू फक्त स्वतःपुरते क्लबपुरते खेळत नाहीत तर त्यांच्या जीवावरती ती लीगही मोठी होत जाते. रोनाल्डो विरुद्ध मेसी या ब्रँडच्या जोरावरती ला लिगानी आज जगातली नंबर एक लीग म्हणून मान प्रस्थापित केलेला आहे. पण आता रोनाल्डोची ब्रँड व्हॅल्यू संपली. जसं आपण एखादा शेअरचं ट्रेडिंग करावं तशा पद्धतीने मार्केटमध्ये फुटबॉलपटूंचं ट्रेडिंग होतं आणि ज्युव्हेंटसनी नेमकी हीच संधी साधली. इटालियन लीगला आज जगभरात प्रतिष्ठा आणि पैसा मिळवून देण्यासाठी हा करार मोलाची भूमिका बजावणार आहे. इटालियन लीग आज गर्तेत आहे, आर्थिक विवंचनेत आहे. त्यांना बाहेर काढण्यासाठी ऑलरेडी आत्ता ज्युव्हेंटसच्या मॅचची तिकीटं आहेत का नाही हे पाहण्यासाठी नेटिझन्सनी रांगा लावलेल्या आहेत. 20 जुलैला ज्युव्हेंटसचे शेड्यूल मॅचचं जाहीर होणार आहे. त्यावेळेला एका मिनटात सगळी तिकीटं संपून जातील आणि ग्लोबल ब्रँड हे सगळे आता इटालियन लीगकडे वळतील. मॅराडोनाच्या बाबतीतही हेच झालं होतं, तेच आता रोनाल्डोच्या बाबतीत होत आहे. त्याच्यामुळे व्यावसायिकता, फुटबॉलचं कौशल्य, फुटबॉलचा ब्रँड आणि ही या ज्या प्रोफेशनल लीग आहे या सगळ्यांचा परिणाम म्हणजे हा रोनाल्डोचा निर्णय. अगदी खरं आहे. आणि आता या निर्णयाचा फायदा इटालियन लीगला कितपत होतो हे आता आपल्याला लगेचच कळेल. आज तुम्ही आलात आणि चर्चा केली त्याबद्दल आपले खूप आभार आशिष. उद्या पुन्हा भेटणार आहोत. फुटबॉल शुटबॉलमध्ये आज इथेच थांबतोय. ताज्या बातम्यांसाठी आपण पाहत राहा झी 24 तास. राहा एक पाऊल पुढे.